आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आज काय शेअर मार्केट पडून राहिलं का? मग ते गव्हर्नमेंटने एफडी वरचा ते काय म्हणते ते इंटरेस्ट ऑफ रेट तो कमी केला का? तू तर सट्टा बाजारातले आकडे पण खेळत नाही ना. मग असं लाखोचं नुकसान झाल्यासारखं तोंड कामू पाडून राहिली. कारण काही प्रश्नांची वेळीच उत्तरं नाही मिळाली ना तर करोडोंचं नुकसान होऊ शकतं. म्हणजे चंद्रमुखी काय म्हणाल्या होत्या? आधी तिच्या अस्थींचं विसर्जन केल्यानंतर तिच्या आत्म्याला मुक्ती मिळेल, मग ती घरातून कायमची निघून जाईल. बरोबर. त्याचप्रमाणे यशदादाने आपल्या समोर अस्थींचं विसर्जन केलं, हे पण तू अगदी बरोबर बोलून राहिली. मग तिच्या आत्म्याला जर मुक्ती मिळाली याचा अर्थ ती इकडे असायला नाही पाहिजे. बरोबर. मग आता त्या घरात असलेली मुलगी कोण आहे? बापरे, हा प्रश्न तो अगोदर माझ्या डोक्यात यायला पाहिजे होता. मला कसं सुचलं नाही? कारण आधीच तुझं वय झालंय आणि त्यात तुझी दारूची सवय सुटत नाही. मामा, असंच चालू राहिलं ना तर एक दिवस तू स्वतःला विसरशील. ठीक आहे ठीक आहे, मी मान्य करतो. मला काही कळत नाही ते तुझं काय. तुला तरी माहिती आहे काय ती पोरगी नक्की कोण आहे ते? नाही ना मामा, एवढा वेळ विचार करूनही मला तिच्याबद्दल काहीच सांगता येत नाहीये. मग आता काय करायचं? तूच सांग काय करायचं. आता काय करायचं मी काय सांगू तुला? हा, ज्या चंद्रमुखी ताईमुळे प्रश्न पडला तीच उत्तर देईल ना. हॅलो. हा ताई, खिरे बोलतोय. बोला. नाही म्हणजे तुम्ही सांगितल्याप्रमाणे तो जो अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम आहे ना तो आम्ही अगदी योग्य पार पाडला. अहो, पण एक प्रश्न अजून नेमका तसाच आहे ना. नाही म्हणजे ती आमच्या घरात मुलगी आहे ना, ती नक्की कोण आहे बा? त्या मुलीचं तुमच्या घरात आता असणंही खरं आहे आणि नसणंही खरं आहे. काय बोलू राहिले तुम्ही ते कळतच नाही ना. काही विषय हे असे असतात कि सत्य नेमकं काय आहे हे आम्हाला सुरुवातीपासूनच माहिती असत, पण आम्हाला ते समोरच्याला सांगायचं नसतं. का? का सांगायचं नसतं? कारण योग्य वेळेतच ते तुमचं तुम्हालाच कळणार असत. ठेवा फोन. अहो पण ताई, मी काय म्हणतो ऐकल. आता काय करायचं तेच तर मला कळत नाहीये मामा, आणि त्या चंद्रमुखी ताई काय म्हणाल्यात तेही काही कळलं नाहीये. हा, मी असं ऐकलं होत जगामध्ये एक सारखी दिसणारी सात सात माणसं असतात म्हणून. हो मामा, हे खरंय, मी पण वाचलं होत. मग ही जी मुलगी आपल्या घरात ती आपल्या आदितीची डुप्लिकेट कशावरून असू शकत नाही? असू शकते म्हणजे आहेच ती डुप्लिकेट. पण मामा, ती कुठून आली, कशी आली, कोणी आणलं तिला, हे सगळे प्रश्न तसेच आहेत ना. हो ना, मला एक कळत नाही आपल्यापैकी कोणालाच कसं काही माहित नाही. हे मामा, एक मिनिट, ती मुलगी घरात परत आली होती ना, त्याच दरम्यान एक घटना घडली होती मला आठवते. आई आहे ना आई, आई त्या मुलीबद्दल काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करू.